बजेट अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा विरोधक आक्रमक झालेले बघायला मिळतात. आज सभागृहामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होतीये, पण विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहेत. मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील पिकांचं मोठं नुकसान झालं, हा मुद्दा सुद्धा विरोधक उपस्थित करतायत. तसंच विधान परिषदेमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गदारोळ होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. त्याचबरोबर तुरडाळ खरेदी बंदवर सुद्धा आज विरोधक सरकारला घेरू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते.